नमस्कार कृषी मित्रांनो, कृषीरत्न या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मी गणेश पवार आपणा सर्वांचं स्वागत करतो। तर आज आपण स्ट्रक्चर ऑफ सेल हा टॉपिक बघणार आहोत। तर सर्वप्रथम व्हॉट इज सेल? सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ। ओके, नाव द सेल वॉज फर्स्टली डिस्कवर्ड बाय रॉबर्ट हुक in 1665. So this cell has various organelles in its envelope. So the inner matrix of the cell, the inner matrix of this cell is called as haloplasm. And if the various cell organelles are present there, suppose nucleus, then vacuole and etc, all that, so that portion or that matrix containing various organelles, that is called as cytoplasm. Okay, so the liquid part or the colloidal matrix part in the cell which is a divide of the cell organelles, that is called as haloplasm. आणि जर का त्यात सेल ऑर्गेनिज असल्या तर त्याला म्हणतो आपण सायटोप्लाझम। तर आता वन बाय वन आपण त्या सेल ऑर्गेनिज बघणार आहोत। तर सेलमध्ये वेगवेगळ्या मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनिज आहेत, त्या परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला बघायच्या आहेत। तर सर्वप्रथम आहे न्यूक्लियस, ठीक आहे, न्यूक्लियस। दिस न्यूक्लियस वॉज डिस्कवर्ड बाय रॉबर्ट ब्राऊन इन 1833, ठीक आहे। आता हे न्यूक्लियस जो आहे याच्यामध्ये काय असते तर वेगवेगळे क्रोमोझोम्स आणि जीन्स। आता क्रोमोझोम्स आणि जीन्स म्हणजे थोडक्यात काय, तर जेनेटिकल मटेरियल आहे, त्याच्यामुळे हे सर्व सेलचे फंक्शन्स कंट्रोल करते, म्हणून न्यूक्लियसला कंट्रोलिंग सेंटरसुद्धा म्हटले जाते। आता न्यूक्लियसचे तीन पार्ट्स पडतात, न्यूक्लियर एन्व्हलप, दुसरा पार्ट न्यूक्लिओलस आणि तिसरा पार्ट क्रोमॅटिन। ठीक आहे, आता न्यूक्लिअर एन्व्हलप म्हणजे द सराउंडिंग ऑफ द न्यूक्लियस, दॅट इज कॉल्ड एज न्यूक्लियर एन्व्हलप। हा जो लेअर असतो तो लिपोप्रोटीनस म्हणजे लिपिड्स आणि प्रोटीन्सपासून बनलेला असतो। सो द न्यूक्लियर एन्व्हलप इज लिपोप्रोटीनस इन नेचर, ठीक आहे। आता ह्या न्यूक्लियर एन्व्हलपला स्मॉल पोअर्स असतात, त्याला म्हणतात न्यूक्लियर पोअर्स, विच इज अ कनेक्शन बिटवीन सायटोप्लाझम अँड द न्यूक्लियस, ठीक आहे। आता दुसरा पार्ट आहे न्यूक्लिओलस। आता न्यूक्लिओलस तर इट इज द स्पेरिकल बॉडी विच इज प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस, एक सर्क्युलर किंवा स्पेरिकल बॉडी आहे न्यूक्लियसमधली। सो दिस न्यूक्लिओलस वॉज डिस्कवर्ड बाय फोंटॅना, द सायंटिस्ट फोंटॅना इन 1781। ओके, दिस न्यूक्लिओलस गेट डिसअपिअर्ड ड्युरिंग द प्रोफेज ऑफ द सेल डिव्हिजन अँड गेट रिअपिअर्ड ड्युरिंग द टिलोफेज। सो how it works we will see in our next lecture, that is cell division. Now the function of nucleolus, so nucleolus helps in the formation of ribosomes, which is the primary site for the protein synthesis. Then it also contribute to the synthesis of RNA. Manje kay, tar don function hai, konte tar formation of ribosomes ani synthesis of RNA, ठीक आहे। त्याच्यानंतर तिसरा पार्ट आहे क्रोमॅटिन। क्रोमॅटिन द थ्रेड लाईक स्ट्रक्चर इनसाइड द न्यूक्लियस, दॅट इज कॉल्ड ॲज क्रोमॅटिन। दिस क्रोमॅटिन गेट कंडेन्स अँड रॉड शेप अँड दॅट इट इज कॉल्ड ॲज क्रोमोझोम। सो दिस इज द बेसिक युनिट ऑफ द क्रोमोझोम। ओके, क्रोमॅटिन इज द बेसिक युनिट ऑफ द क्रोमोझोम। दिस क्रोमॅटिन वॉज ऑर क्रोमोझोम वॉज डिस्कवर्ड बाय स्ट्रॉसबर्गर। क्रोमोझोम वॉज डिस्कवर्ड बाय स्ट्रॉसबर्गर इन 1875 अँड द टर्म क्रोमोझोम वॉज फर्स्ट यूज बाय वाल्डेअर इन 1888, ठीक आहे।
क्रोमोझोम सर्वात पहिले शोधून कोणी काढला तर स्ट्रॉसबर्गरनी 1875 ला, आणि त्याला क्रोमोझोम हे नाव कोणी दिलं तर वाल्डेरनी 1888 ला. हे होतं सर्व न्यूक्लियसच्या बाबतीत, विच इज द कंट्रोलिंग सेंटर ऑफ अ सेल. त्याच्यानंतर दुसरा जो सेल ऑर्गेनेल आहे सेलचा, दॅट इज प्लास्टिड. ओके, प्लास्टिड. प्लास्टिड काय? तर सेल रिप्लिकेटिंग सायटोप्लाझमिक ऑर्गेनेल इज प्रेझेंट इन द प्लांट सेल. ठीक आहे, याचे तीन टाईप पडतात. कोणते कोणते? ल्युकोप्लास्ट, त्याच्यानंतर क्रोमोप्लास्ट, आणि थर्ड क्लोरोप्लास्ट. ओके, आता ल्युकोप्लास्ट, इट इज द कलरलेस प्लास्टिड. ओके, कलरलेस प्लास्टिड, दॅट इज ल्युकोप्लास्ट. मग आता याचं मेन फंक्शन काय? तर स्टोरेज ऑफ स्टार्च प्रोटीन आणि फॅट. स्टोरेज ऑफ स्टार्च प्रोटीन अँड फॅट हे प्रायमरी फंक्शन आहे कशाचं? ल्युकोप्लास्टचं. लक्षात ठेवायचं, कलरलेस प्लास्टिड, ल्युकोप्लास्ट, फंक्शन काय? तर स्टार्च प्रोटीन आणि फॅटचं स्टोरेज करणे. त्याच्यानंतर एक क्रोमोप्लास्ट. क्रोमो म्हणजे कलर, म्हणजेच काय? तर कलर प्लास्टिड, परंतु डिवाइड ऑफ ग्रीन कलर, म्हणजे ग्रीन कलरच्या व्यतिरिक्त जे वेगळे कलर असतात त्या कलरच्या प्लास्टिडचं म्हणतो आपण क्रोमोप्लास्ट. ठीक आहे, मग त्यात फुकोक्झॅन्थिन असो किंवा फायकोझॅनिन असो, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्रोमोप्लास्ट आहे. त्याच्यानंतर आहे क्लोरोप्लास्ट. ओके, क्लोरोप्लास्ट, दॅट इज ग्रीन प्लास्टिड. ठीक आहे, का? तर याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतात विच इम्पार्ट्स ग्रीन कलर टू द प्लास्टिड, दॅट इज क्लोरोप्लास्ट. आता क्लोरोप्लास्ट आपल्या सर्वांना माहिती आहे, क्लोरोप्लास्ट इट इज द साईट ऑफ फोटोसिंथेसिस. ठीक आहे, प्लांट सेलमध्ये फोटोसिंथेसिस म्हणजे अन्न तयार करण्याचं काम क्लोरोप्लास्ट करतो. आता क्लोरोप्लास्टचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण शॉर्टली थोडं बघूया. सपोज दिस इज आउटर लेअर, क्लोरोप्लास्ट इज डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल, सो दिस इज आउटर लेअर. ठीक आहे, दिस इज इनर लेअर. ओके, आता या इनर लेअरमध्ये अशा सॅक लाईक लॅमिनार युनिट्स असतात. बघा, आता हा जो कलरलेस कोलाइडल मॅट्रिक्स असतो, ओके, दिस कलरलेस कोलाइडल लिक्विड पार्ट, दॅट पार्ट इज कॉल्ड ॲज स्ट्रोमा. ओके, दॅट पार्ट इज कॉल्ड ॲज स्ट्रोमा. आणि ह्या ज्या स्टॅक लाईक किंवा लॅमिनर लाईक ज्या ऑर्गेनेल्स आहे, जे पार्ट आहे, त्याला म्हणतात ग्रॅना. ठीक आहे, या टोटल स्ट्रक्चरला म्हणतात ग्रॅना, आणि पर्टिक्युलर एका लॅमिनरला किंवा एका याला म्हणतात थायलॅकॉइड्स. ओके, थायलॅकॉइड्स, सॅक लाईक जे स्ट्रक्चर आहे पर्टिक्युलर ग्रॅनावरचं एक, त्याला म्हणतात थायलॅकॉइड्स. तर आपल्या सर्वांना माहिती आहे फोटोसिंथेसिस, इट इज द साईट ऑफ फोटोसिंथेसिस. काय? तर क्लोरोप्लास्ट. याच्यामध्ये स्ट्रोमा जे आहे, म्हणजे हे जे मॅट्रिक्स आहे, इथे होते डार्क रिएक्शन फोटोसिंथेसिसची. ओके, कारण की या स्ट्रोमामध्ये वेगवेगळे एन्झाईम्स असतात जे CO2 रिडक्शन करू शकतात, त्याच्यामुळे डार्क रिॲक्शन ऑकर्स इन द स्ट्रोमा. आणि हे जे थायलॅकॉइड्स असतात, या थायलॅकॉइड्सवर होते लाईट रिॲक्शन. ओके, थायलॅकॉइड्स म्हणा किंवा ग्रॅना म्हणा, सो द साईट ऑफ डार्क रिॲक्शन स्ट्रोमा अँड द साईट ऑफ लाईट रिॲक्शन, दॅट इज ग्रॅना किंवा थायलॅकॉइड्स. हे होतं क्लोरोप्लास्टच्या बाबतीत. म्हणजे काय? तर ग्रीन प्लास्टिड विच इज द साईट ऑफ फोटोसिंथेसिस. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया, दॅट इज द पॉवर हाऊस ऑफ अ सेल. पॉवर हाऊस ऑफ सेल, काय याला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतात? का? तर इथे रेस्पिरेशन ही प्रोसेस होते. म्हणजे काय? तर मायटोकॉन्ड्रिया, इट इज द साईट ऑफ रेस्पिरेशन. रेस्पिरेशन होऊन त्यात एनर्जी कॉइन ऑफ सेल, दॅट इज ATP जनरेट होतात, म्हणून त्याला
पावर हाउस ऑफ सेल असं म्हटलं जातं. ठीक आहे, आता थोडक्यात आपण माइटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर पाहूया. ही सुद्धा डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल आहे. हे आउटर लेअर, ओके आउटर लेअर आहे जी बिलकुल स्ट्रेट आहे. त्याच्यानंतर त्यातली जी इनर लेअर आहे ती मल्टिपल फोल्डिंग्समध्ये असते. अशा ही इनर लेअर आहे ती मल्टिपल फोल्डिंग्समध्ये असते. ओके इनर लेअर. आता बघा ही जी इनर लेअर आहे या इनर लेअरमध्ये जे आतलं जे लिक्विड पार्ट आहे दॅट इज म्हणजे इथे कोलॅटरल मॅट्रिक्स प्रेझेंट असतो. आता हे जे इनर फोल्डिंग्स आहे या इनर फोल्डिंगमुळे इथे जे हे जे तयार होते दॅट इज या स्ट्रक्चरला म्हणतात क्रिस्टे. ओके आणि या क्रिस्टेवर जे या क्रिस्टेवर असे असं स्ट्रक्चर असते त्याला म्हणतो आपण F1 पार्टिकल. ओके F1 पार्टिकल किंवा त्याला म्हणतो आपण ऑक्झिझोम्स. आता हे जे F1 पार्टिकल किंवा ऑक्झिझोम्स आहे हे इलेक्ट्रॉन याच्यावर इलेक्ट्रॉन कॅरियर्स असतात जे की इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीममध्ये कामी येतात. त्याच्यामुळे इथे ATP जनरेशन म्हणजेच काय तर रेस्पिरेशन प्रोसेस घडते म्हणून याला पॉवर हाऊस ऑफ सेल असं म्हटलं जातं. हे होतं माइटोकॉन्ड्रिया. आता आपण नेक्स्ट ऑर्गेनेलकडे वळणार आहोत दॅट इज एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. ओके एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. आता एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम दिस टर्म वॉज फर्स्ट यूज बाय पोर्टर. ओके एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम दिस टर्म वॉज फर्स्ट यूज बाय पोर्टर इन 1948. ओके इन 1948 इट इज डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर विथ द व्हेरिएबल स्पेसेस. आता याच्यामध्ये इट इज ऑल्सो ऑफ टू टाईप दॅट इज रफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. ओके आता रफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम म्हणजे काय तर जर का त्या एंडोप्लाझ्मिक रेटिकुलमवर जर का रायबोझोम्स प्रेझेंट असतील तर त्याला एक रफ म्हणजे त्याला एक रफ स्ट्रक्चर तयार होते म्हणून त्याला म्हणतात रफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. आणि जिथे रायबोझोम्स अब्सेंट असतील दॅट इज स्मूथ एंडोप्लाझ्मिक. आता रफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलमचं फंक्शन काय तर प्रोटीन सिंथेसिस. ओके प्रोटीन सिंथेसिस का तर याच्यावर रायबोझोम्स प्रेझेंट असतात अँड रायबोझोम इज द साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे त्याच्यानंतर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम मग आता याचं फंक्शन काय तर लिपिड आणि ग्लायकोजन सिंथेसिस. लिपिड अँड ग्लायकोजन सिंथेसिस स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. ठीक आहे तर हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम ही ऑर्गेनेल आहे तर कशापासून इव्हॉल्व झाली सो इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम न्यूक्लिअर एन्व्हलप. ठीक आहे न्यूक्लिअरचा जो एन्व्हलप आहे न्यूक्लिअर एन्व्हलप यापासून एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम ही ऑर्गेनली इव्हॉल्व झाली किंवा डिराईव्ह झाली. हे होतं एंडोप्लाझ्मिक रेटिकुलमच्या बाबतीत. लक्षात ठेवा प्रोटीन सिंथेसिस रफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम आणि लिपिड आणि ग्लायकोजन सिंथेसिस स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. याच्यानंतर अजून महत्वाची ऑर्गेनली दॅट इज रायबोझोम्स. सगळ्यात महत्वाची ऑर्गेनली दॅट इज रायबोझोम्स. ओके रायबोझोम्स इट इज दी स्मॉल सेल्युलर पार्टिकल. इट इज दी स्मॉल सेल्युलर पार्टिकल प्रेझेंट इन द सेल विच इज मेनली फंक्शन फॉर प्रोटीन सिंथेसिस. सेलसाठी आवश्यक असणारे प्रोटीनचं सिंथेसिस करण्याचं काम रायबोझोम्स करते. आता याचा जो सेडिमेंटेशन कोइफिशियंट असतो त्यावरून रायबोझोम्सचे दोन प्रकार पडतात ATS टाईप आणि 70S टाईप. ठीक आहे ATS टाईप रायबोझोम हा युकॅरियोट्समध्ये प्रेझेंट असतो आणि 70S टाईप रायबोझोम हा मोस्टली प्रोकॅरियोट्समध्ये प्रेझेंट असतो. आता ATS टाईपमध्ये लार्जर युनिट असतो 60S आणि स्मॉलर युनिट असतो 40S सब युनिट याचे. त्याच्यानंतर 70S टाईपमध्ये लार्जर सब युनिट असतो 50S आणि स्मॉलर सब युनिट असतो 30S. फक्त एवढं लक्षात ठेवा ATS टाईप ऑफ रायबोझोम प्रेझेंट इन द युकॅरियोटिक सेल अँड 70S टाईप ऑफ रायबोझोम प्रेझेंट इन द प्रोकॅरियोटिक टाईप ऑफ सेल अँड मेनली फंक्शन फॉर प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे हे होतं रायबोझोमच्या बाबतीत. त्याच्यानंतर रायबोझोम डिटेलमध्ये आपण समोर बघणारच आहोत. इथे फक्त सेलचं स्ट्रक्चर एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जी नेक्स्ट ऑर्गेनेल आहे दॅट इज लायझोझोम्स.
ठीक है, लाइजोसोम्स. सो द टर्म लाइजोसोम वॉज फर्स्ट यूज बाय डी दवे इन 1955. ओके, लाइजोसोम ही टर्म सर्वात पहिली यूज केली डी दवे या सायंटिस्टने 1955. ठीक आहे, सो दिस माझा आहे लाइजोसोम आहे काय. सो दीज आर द सेल ऑर्गनली विच कंटेन सेवरल डायजेस्टिव एन्झाईम. ठीक आहे, वेगवेगळे डायजेस्टिव एन्झाईम्स असतात लाइजोसोम्समध्ये. मग आता दे आर ओरिजिनेटेड फ्रॉम गॉल्गी बॉडीज. गॉल्गी बॉडीज या ऑर्गनलीपासून हे लाइजोसोम्स ओरिजिनेट झालेले असतात. आता याचं फंक्शन काय, तर याच्यामध्ये वेगवेगळे डायजेस्टिव एन्झाईम्स आहे. मग याचं फंक्शन काय आहे, तर डायजेशन म्हणजे जे काही इंट्रा सेल्युलर ज्या ऑर्गनलीज असतील, सपोज एखादी सेल जी आहे ती डेड झाली किंवा जे काही फॉरेन पार्टिकल्स आहे ते सेलमध्ये एंटर झाले, तर हे जे आहे या लायझोसोम्समधलं जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहे ते डायजेस्ट करतील आणि त्याला किल करतील. म्हणून लायझोसोम्सला सुसाइडल बॅग्स असं सुद्धा म्हणतात, सुसाइडल बॅग्स. ओके, ठीक आहे. तर लायझोसोमचं फंक्शन काय, तर फॉरेन पार्टिकल्स आणि एखाद्या डेड सेलचं डायजेशन करून घेणे. ठीक आहे, आता याच्यानंतर गॉल्गी कॉम्प्लेक्स. गॉल्गी कॉम्प्लेक्स द टर्म वॉज फर्स्टली कॉइन्ड बाय कॅमिलिओ गॉल्गी इन 1822. त्याच्यानंतर आहे सेंट्रिओल. ठीक आहे, सेंट्रिओल सेल डिव्हिजनच्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाची ऑर्गनली सेंट्रिओल. ठीक आहे, सेंट्रिओल इट इज फाउंड ओनली इन द ॲनिमल सेल. ठीक आहे, त्याच्यानंतर सेंट्रिओलचं मेन फंक्शन काय, तर स्पिंडल ॲपॅरॅटस फॉर्म करणे. ठीक आहे, स्पिंडल ॲपॅरॅटस फॉर्म करणे आपल्याला समोर आहेच. सेल डिव्हिजन हा पार्ट शिकताना स्पिंडल ॲपॅरॅटस फॉर्मेशन होते, मायटोसिस आणि मियोसिस शिकताना आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. तर इथे लक्षात ठेवा, स्पिंडल ॲपॅरॅटस फॉर्म करण्याचं काम करायचं आहे तर सेंट्रिओलचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे पर ऑक्सिझोम्स. ओके, पर ऑक्सिझोम्स, तर प्लांट फिजिओलॉजीचा अभ्यास करताना आपल्या वाचनात आलंच असेल पर ऑक्सिझोमचं मेन फंक्शन काय, तर ग्लायकोलेट पाथवे कॅरी आउट करणे. ग्लायकोलेट पाथवे किंवा यालाच म्हणतात फोटोरेस्पिरेशन किंवा C2 पाथवे. हायर प्लांट्समध्ये ग्लायकोलेट पाथवे किंवा फोटोरेस्पिरेशन किंवा C2 रेस्पिरेशन घडवून आणण्याचं काम कोण करते, तर पर ऑक्सिझोम्स. ठीक आहे, याच्यानंतर आहे व्हॅक्युअल. ओके, व्हॅक्युअल आपण सर्वांनी वाचलं असेल, लार्जेस्ट ऑर्गनली ऑफ द सेल कोणती आहे, तर व्हॅक्युअल. तर सेलचा जो सायटोप्लाझम आहे त्याचा 90% भाग हा व्हॅक्युअलने कव्हरअप केलेला असतो आणि या व्हॅक्युअलचं जे एन्व्हलप आहे त्याला म्हणतात टोनोप्लास्ट. हा एक ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, व्हॅक्युअलवर दोन ऑब्जेक्टिव्ह, लार्जेस्ट सेल ऑर्गनली दॅट इज व्हॅक्युअल अँड द एन्व्हलप ऑफ द व्हॅक्युअल इज कॉल्ड ॲज टोनोप्लास्ट. त्याच्यानंतर आहे सेल वॉल. ठीक आहे, सेल वॉल इट इज फाउंड इन द प्लांट सेल अँड ऑब्सेंट इन द ॲनिमल सेल. ॲनिमल सेलमध्ये ही सेल वॉल ऑब्सेंट असते, फक्त प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असते. ठीक आहे, सेल वॉल मग काय, सेल वॉल तर हा एक आउटर मोस्ट लेअर असतो सेलचा. ठीक आहे, विच इज अ नॉन लिव्हिंग पार्ट. ठीक आहे, नॉन लिव्हिंग पार्ट आहे, परमिएबल आहे अँड इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज. लक्षात ठेवायचं, सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज. त्याच्यानंतर याचं फंक्शन काय, तर त्या सेलला डेफिनेट शेप देणे, त्याला मेकॅनिकल सपोर्ट करणे आणि त्याला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणे इनर ऑर्गनाइजला, हे काम आहे सेल वॉलचं. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा यालाच दुसरं नाव आहे प्लाझ्मा लेमा किंवा सेल मेम्ब्रेन. ठीक आहे, काय, तर प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा लेमा काय, तर ऑर्गनली एन्क्लोजिंग दी सायटोप्लाझम ऑफ द सेल. ओके, सायटोप्लाझम अकोमोडेट करणारी जी ऑर्गनली आहे सेलची, दॅट इज कॉल्ड ॲज सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा लेमा किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, तर ही जी लेअर असते इट इज एक्स्ट्रीमली डेलिकेट, खूप डेलिकेट असते, थीन असते, इलॅस्टिक असते म्हणजे ताणली जाऊ शकते अँड इट इज द लिव्हिंग पार्ट ऑफ द सेल ऑर्गनली. इथे लक्षात ठेवायचं, सेल वॉल जी आहे ती नॉन लिव्हिंग आहे, परंतु सेल मेम्ब्रेन जे आहे तो लिव्हिंग पार्ट आहे. ठीक आहे, तर हा जो ही जी सेल मेम्ब्रेन जी आहे इट इज मेड अप ऑफ लिपिड्स अँड प्रोटीन. सो दिस सेल मेम्ब्रेन ऑर प्लाझ्मा मेम्ब्रेन इज लिपोप्रोटीनस इन नेचर.
ठीक है, लिपोप्रोटीनस इन नेचर, याच्यामध्ये 60% लिपिड्स असतात आणि 40% प्रोटीन्स असतात. ओके, आता याच्यामध्ये ही सुद्धा सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, ठीक आहे, किंवा सिलेक्टिवली परमिएबल मेम्ब्रेन, म्हणजे काय पर्टिक्युलर सोल्यूट्स म्हणजे सॉल्व्हंटमधले ती परमिएबल करू शकते. म्हणजेच काय, तर प्लाझ्मा मेम्ब्रेनचं काम काय, तर ऑस्मोरेग्युलेशन, म्हणजे सॉल्टचं बॅलन्स मेंटेन ठेवणे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, सेल वॉल सेल्युलसपासून बनलेले आहे, नॉन लिव्हिंग पार्ट आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन लिपोप्रोटीनस म्हणजे लिपिड्स आणि प्रोटीन्सपासून बनलेले आहे, लिव्हिंग पार्ट आहे आणि ऑस्मोरेग्युलेशनसाठी उपयोगी येते. तर हे होतं सेल आणि वेगवेगळ्या सेलच्या ऑर्गॅनेल्सच्या बाबतीत इंट्रोडक्टरी पार्ट होता. याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह विचारला जाऊ शकतात, ते तुम्ही लक्षपूर्वक एकदा वाचून घेतले तर तुम्हाला कळून. ओके, थँक्यू.